नाव काय रे? प्रतापराव गुजरांचं स्मारक कुठं आहे? किती किलोमीटर असणार? 1 किलोमीटर. थँक्यू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तनुजा बर्ड ब्लॉग्स मध्ये खूप सारे स्वागत आहे. चला आता सर्वजण हसू गाव आणि मजेत राहू, कारण सर्वांच्या वांगडाच आहे चंदगडची आऊ. तर गडिंग्लज तालुक्यातील नेसरी हे ठिकाण आपल्याला माहितच असणार. नेसरी या ठिकाणाजवळून जवळजवळ 2 किलोमीटर फक्त असलेलं हे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक आपण आता पाठीमागे पाहतच आहोत. तर हे ऐतिहासिक ठिकाण आहे तरी काय? तर वेडात मराठे वीर दौडले सात, हे युद्धाचं यथार्थ वर्णन ज्या परिसराचं आहे तेच हे ठिकाण आहे. शिवरायांनी पन्हाळा जिंकल्यानंतर विजापूरच्या आदिलशहाने पुन्हा किल्ला परत घेण्यासाठी बहलोल खानाला मोठ्या सैन्यानिशी पाठवलं. स्वराज्यावरील या संकटाला संपवण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्यावर सोपवली. खानाच्या सैन्याला उमराणीजवळ वेढा दिल्याने खान शरण आला. प्रतापरावांनी त्याला जीवनदान दिले, परंतु खानाचा नाश केल्याशिवाय आपल्या समोर येऊ नये असा निरोप राजांनी पाठवला. छत्रपतींच्या आज्ञेनुसार प्रतापरावांनी खानाचा पाठलाग करून नेसरीच्या खिंडीत केवळ 6 साथीदारांसह तुटून पडले. मात्र खानाच्या अवाढव्य सैन्यासमोर 7 मराठे कामी आले, आणि म्हणूनच म्हटलं जात वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. चला तर मग या ऐतिहासिक ठिकाणाची आपण भेट घेऊया आणि माहिती जमा करूया. चला तर त्यापूर्वी शिवाजी महाराज तिथं ते मसनाचे देऊळ आहे माहिती आहे ना, तिथं ते मुकामला होते. मग अचानक त्याने धाड घातली अब्दुल खान आणि लढाई करून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी तिथे मुसलमान होते, तिथे ते होते. घोडे पाऊल सुद्धा आहे, तुम्हाला दिसणार नाही ते. आता म्हणतात पण ते काय होते त्या दिवशी दिवस ते दगड कसं मोठ्या मोठ्या होईल असं आवडत आहे. चांगली परीक्षा करणार ते आम्हाला दिसलं की मला म्हणून नंतर दिसणार नाही असंही आहे. तर तिथून तिथं लढाई झाली होती अचानक, आणि माझे म्हणून ते पळून हो प्रतापराव गुजर आल्यानंतर तिथं दडून बसली होती. ते पळून यायला ते तिथंच करत अचानक अंधारात माहिती पाठी काय वीर दौडले सात ते मराठा गाणंच आहे. वेडात मराठे वीर प्रतापराव गुजर यांच्या स्मारकात आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पाहायला मिळेल. सर्वप्रथम आपण शिवरायांच्या या मूर्तीला अभिवादन करूया आणि या परिसराची भेट घेऊया. चला छत्रपती शिवाजी महाराज आलेत काय ते आहे पलीकडे होय ना. हो मस्त मस्त. आणि आताच आम्ही सपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतलेले आहे. चला आता आसपासचा परिसर फिरून घेऊया. एकट्यानं सगळ्यांचा खून केलाय त्यांचा. कुणी? शिवाजी महाराजांना. नंतर हे पडल्यानंतर शिवाजी महाराजांना त्या मुसलमानाने मारला येऊन नंतर ही बातमी समजल्या जवळ म्हणजे बातमी समजायची. सात वीर हे झाले हो ते गेलेच की गेल्यानंतर ते देवळात होते ते रात्रीचं मुकामला म्हणजे हे काय करतात हे बघायचं म्हणजे तपासणी होते म्हणजे न कळत ते पाठीवर असायचे ते कुणाला समजायचंही नाही. ते पाठीवर असताना मग त्याला तो अवतारित माणूस म्हटल्यानंतर ते काय सांगायला पाहिजे त्याला कानावर घंटा वाजल्यावर तो त्यांनी पळून आला घोडा येऊन
घोडा घेऊन येतात ते तिथं बघितलं अगोदर टेकडीवर, मग तिथं बघताना ते घोड्याचे पावलं उठल्या आणि तिथनं त्याच नाही खरास त्या टेकडीवर बरोबर एकट्यानं एकट्यानं शिवाजी महाराज तिथं कोण काय दुसरं कोण मस्तल्या नव्हतं एकट्यानंच मारले म्हणजे तिची अंगात किती ताकद होते सर आणि हे अचानक सगळे सातीचे सत्य होते नाही प्रतापराव गुजर हे तेवी शिवाजी महाराज तर चांगले होते पण ते काय अचानक होता झालं पाठीवर मारल्यानंतर काय करणार काय समाधान कुणाला आणि अंधारातली गोष्ट दिवसाची काही लढाई करायची नाही त्या मुसलमानांनी ठरल्यानंतर मग पुढं काय करणार त्यांनी मग त्या टेकडीवर ते मुक्कामला राहिले मग त्या टेकडीवरनं परत शिवाजी महाराजांनी त्यांचा खून केला सगळ्यांचा एका झपाट्यात केला म्हणजे किती अंगात ताकद होती असेल त्यांच्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूलाच हा दीपस्तंभ उभा आहे. येथे दर महाशिवरात्रीला मोठ्यानं सोहळा साजरा केला जातो. या ऐतिहासिक ठिकाणाचं सर्वजण मिळून जल्लोष करून हा दिवस साजरा करतात. तर हा दीपस्तंभ इमारत बघतोय ती यात्री निवास दरवेळेला महाशिवरात्रीला इथं खूप मोठा उत्सव होतो त्यानिमित्तानं शिवभक्तांना इथे राहण्याची सोय केलेली आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता आपण बाजूला पाहत आहोत हा शिलाफलक आहे. 25 फेब्रुवारी 2009 रोजी जो या स्मारकाचा लोकार्पण सोहळा झाला त्यानिमित्त माहिती देणारे हे शिलाफलक आहे. आता आपण पाहतोय की शिलाफलकाच्या बाजूला शिव मंदिर आहे. जसं की आपल्याला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वास आहे तिथं शिवाचाही वास निश्चितच आहे. त्यामुळे आपण शिव मंदिराचंही आता दर्शन घ्यायला जाऊया. चला चला येवा. आपण स्मारकाची तर भेट घेतलीच परंतु याच स्मारकाचं एक मुख्य वैशिष्ट्य असलेलं ठिकाण म्हणजे हे स्मारक चिन्ह. ज्यावेळेस हे सात वीर मराठे धारातीर्थ पडले त्यांनी आपल्या राजांसाठी महाराजांसाठी आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यावेळेस त्यांच्या ज्या तलवारी त्यांनी शत्रूंशी लढा देण्यासाठी ज्याचा वापर केला होता त्याच सात तलवारींचं व यांच्या या बलिदानाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी त्यांच्या तलवारींच्या स्वरूपात त्या बलिदानाच्या चिन्हाचं स्मारकात रूपांतर केलेलं आहे. चला तर आपण पाहूया. रोजी उद्विग्न प्रतापरावांनी आपल्या सहा साथीदारांसह नेसरी खिंडीत बहलोलच्या सैन्यावर हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले व प्रतापरावांच्या सह सर्व धारातीर्थ पडले. नेसरी खिंड पावन झाली. शिवावर सात देहांच्या बिल्व दलांचा अभिषेक झाला आणि म्हणूनच म्हणतात दगडात दिसतील अजूनी तेथल्याटाचा दगडात दिसतील अजूनी तेथल्याटाचा ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा क्षितिजावर उडतो अजूनी मेघमातीचा क्षितिजावर उडतो अजूनी मेघमातीचा अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला आम्ही भेट दिलेली आहे आणि तुम्हाला इथली सर्व माहिती पोहोचवलेली आहे. तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या
आणि हा व्हिडिओ जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद. वेडात मराठे वीर दौडले सातो.